आता वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल आज लागतोय. जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी आज मतमोजणी पार पडते. अकोला जिल्हा परिषदेवरती सध्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे आणि यामुळे आपली सत्ता राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला संघर्ष करावा लागणार आहे. अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी वंचित, भाजप, प्रहार आणि काँग्रेस स्वबळावरती लढते, तर शिवसेना राष्ट्रवादी आघाडी करून लढणार आहे. जिल्हा परिषदेसाठी 68 तर पंचायत समितीसाठी 119 उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. अकोल्याच्या कुटासामध्ये भाजपच्या छबुताई राऊत आणि वंचित बहुजन आघाडीच्या कुलता बुटे यांच्यामध्ये लढत होते. तर अकोल्याच्या कुरणखेड सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुशांत बोर्डे आणि भाजपचे कमलाकर गावंडे यांच्यामध्ये सुरशीशी लढत होते. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे. जयेश, अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज लागत आहेत, मतमोजणीच्या सध्याच्या काय अपडेट्स आहेत? शैलेजा, मतमोजणीला आताच सुरुवात झालेली आहे आणि इथून आकडे समोर यायचे आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीला सत्ता जर राखायची असेल तर किमान 8 सदस्यांना निवडून आणणं गरजेचं आहे, 8 ते 10 सदस्यांना. आणि महाविकास आघाडी जर सत्तेत यायचं असेल तर तिन्ही पक्षाला चांगले सदस्य म्हणजे 10 सदस्य निवडून आणणं गरजेचं आहे. त्यामुळे आता काही वेळातच निकाल समोर येईल आणि जे निकाल आहेत, निकाल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे निकालाचे अपडेट जे आहेत ते तालुक्याच्या स्तरावरून मिळणार आहे, त्यामुळे थोडा उशीर लागू शकतो. त्यामुळे आता निकालाला सुरुवात झालेली आहे, म्हणजे मोजणीला सुरुवात झाली आहे, मात्र अजून आकडा समोर आलेला नाही आहे. नक्कीच जयेश, निकाला संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.